तीस वर्षीय महिलेच्या घरामध्ये घुसून तिच्यावर एका नराधमाळे बलात्कार केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील पालखेड या ठिकाणी घडली आहे आरोपी विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पवन महेर राहणार पळशी तालुका सिल्लोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील पीडित महिला ही पालखेड येथील रहिवाशी असून ती सध्या औरंगाबाद येथे पती आणि मुलांसोबत राहत आहे ती सुमारे चार महिन्यापूर्वी औरंगाबाद येथील म्हाडा कॉलनी परिसरात तिच्या नातेवाईकांकडे गेली होती त्यावेळी पवन महेर हा त्याचा भाऊ जीवन महेर याच्या घरी आला आणि त्या ठिकाणी पीडित महिलेशी त्याची ओळख झाली होती सुमारे महिन्याभरानंतर पवन याचा भाऊ जीवन आणि मामाच्या मध्यस्थीने महिलेने पवन एका महिन्याच्या वाद्यावर पंचेचाळीस हजार रुपये हात म्हणून दिले होते महिनाभरानंतर महिलेने पवन पैशासाठी तगादा लावला मात्र पवन्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने पवन त्याचा भाऊ आणि मामा यांच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या घरी एकटी असताना पीडित महिला घरी एकटी असताना आरोपीने तिचा गाळा दाबून जिवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंधाची मागणी केली त्यानंतर त्याने महिलेशी जबरदस्तीने बलात्कार केला याशिवाय जाताना म्हटला की तुला पैसे देणार नाही आणि कुणाला काही सांगितले तर तुला जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती करत आहे शैलेंद्र खैरमोडे एमसेन न्यूज वैजापूर